नमस्कार मी सुमन, सुमन्स सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एक उन्हाळी वाळवण बघणार आहे तर हे वाळवण असं आहे की नॅचरलसुद्धा आहे हेल्दीसुद्धा आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे तर अशा प्र पद्धतीचे तुम्ही वाळवण करून ठेवा आणि वर्षभर मुलांना खाऊ घाला तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की काय काय साहित्य आपल्याला लागलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी चार वाट्या तांदूळ घ्यायचे आहे तर एकाच वाटीने आपल्याला हे साहित्य मोजून घ्यायचे आहे म्हणजे पुढचे जे आपण साहित्य टाकू ना तर त्यासाठी जा वाटीचं एक प्रमाण घ्यायचं तर हे तांदूळ आहे ना आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि एक इंच असं वरती त्याला पाणी ठेवायचं आहे आणि हे तांदूळ आहे ना आपल्याला तीन दिवस भिजत घालायचे आहे पण रोज सकाळी त्याचं पाणी चेंज करायचं म्हणजे तांदळाचा वास येणार नाही तर बघा असं तीन दिवसानंतर असा थोडासा फेससुद्धा आलेला आहे रोज पाणी चेंज करूनसुद्धा असा फेस येतो आणि जर तुम्ही ते पाणी चेंज नाही केलं तर तां तांदूळ हे आपले जे आपण रेसिपी बनवू ना तर त्या रेसिपीला वास येईल तर म्हणून अशा पद्धतीने ते रोज पाणी बदलून घ्या आणि मग ते व्यवस्थित असे भिजले पाहिजे बघा असे तुटले पाहिजे आणि हे पुन्हा आपल्याला दोन ते तीन पाण्याने मी धुवून घेतलेले आहे तर आता आपल्याला हे दळून घ्यायचे आहे पण हे पण दळायच्या आधी आपल्याला वेगवेगळ्या प्रमाणात मोजून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपल्याला इकडे अजून काही साहित्य लागणार आहे तर इथे मी एक वाटी टमॅटोची प्युरी घेतलेली आहे एक वाटी पालकची प्युरी घेतलेली आहे आणि एक वाटी बीटची प्युरी घेतलेली आहे तर हे सर्व मी मिक्सरला दळून आणि गाळून घेतलेले आहे चाळणीने पालक गाळलेला नाही फक्त बीट आणि टमॅटो आहे ना टमॅटोमध्ये बिया असतात आणि बीटमध्ये साली सालीचं वगैरे राहतं थोडंफार तर ते राहत नाही म्हणून आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे तर असे नॅचरल भाज्या वापरून असे वेगवेगळे प कलरचे आपण हे पापड बनवणार आहोत आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे ही वाटी आहे ना तर ती पहिली जी वाटी होती ना तर ती छोटी होती कारण तांदूळ थोडेसे भिजल्यानंतर थोडे फुग फुगतात ना म्हणून थोडीशी मी आता मोठी वाटी घेतली आहे हे पण एकसारखी वाटी आहे आणि ती आपल्याला एक सम प्रमाणात आपल्याला हे करून घ्यायचे आहे तर बघा चार वाट्या मी एकसारख्या करून घेतलेल्या आहे तर म्हणजे चार वेगवेगळ्या वेग प्रकारचे आपले पापड तयार होईल एकसारखे पापड तयार होतील त्यासाठी हे प्रमाण मी घेतलेले आहे आता आपल्याला हे तांदूळ आहे ना तर हे दळून घ्यायचे आहे तर यामध्ये आपल्याला पाणी न घालता आधी दळायचे आहे तर आधी आपण पालक टाकून दळून घेऊया तर बघा पालक टाकून अशा पद्धतीची मी थोडंसं नंतर पाणीसुद्धा टाकलं होतं तर अशा पद्धतीची आपल्याला पेस्ट हवी आहे तर अशा पद्धतीची पातळ अशी पेस्ट हवी आहे असेच चारी फ्लेवर आपण आता दळून घेणार आहोत असं चमच्याला चिटकलं नाही पाहिजे म्हणजे असं एकदम व्यवस्थित आपले पापड तयार होतील तर बघा चारही आपण दळून घेतलेले आहे इथे बीटचंसुद्धा दळून झाले आहे टमॅटो आणि एक पांढऱ्या प कलरचे मी करणार आहे ते म्हणजे नॅचरल असे करणार आहे त्यामध्ये कुठलाही आपण कलर टाकलेला नाही तर इथे बीट बीट पालक आणि टमॅटो आणि पांढरे असे चार प्रकारचे आपल्याला हे पापड बनवायचे आहे त्यामध्ये आपल्याला आता थोडं थोडं करून मीठ टाकायचं आहे पण मीठ टाकताना प्रत्येक याच्यात वेगवेगळ्या प्रकारचं टाकायचं आहे पालकमध्ये भरपूर प्रमाणात मीठ असतं म्हणून कमी टाका टमॅटोसुद्धा आंबट असतात म्हणून त्यामध्ये सुद्धा मीठ कमी टाका फक्त पांढ पांढरे जे पापड करायचे आहे ना त्यामध्ये थोडंसं जास्त मीठ टाकलं तरी चालेल आणि बीटमध्ये पण थोडं कमीच टाका पण पालकपेक्षा थोडंसं जास्त टाका कारण पालकमध्ये खूप मिठाचं प्रमाण असतं तर अशा प्रकारे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित तिन्ही मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी एक इडली पात्र घेतलं आहे तुम्ही कढई पातील काहीही घेऊ शकता त्यावर अशी चाळणी ठेवायची आहे आपल्याला पाणी चांगलं उकळून घ्यायचं चा, त्यावर चाळणी ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला डिश लागणार आहे अशा प्रकारच्या तुमच्याकडे डिश किंवा बरण्यांचे तुमच्याकडे झाकणं असेल ते सुद्धा चालतील कुठलेही एकसारखे घ्यायचे म्हणजे पापडसुद्धा एकसारखे होतात तर आधी मी तुम्हाला आता पालकचे बनवून दाखवते तर असे चमचा एक चमचा घ्यायचा त्यानेच एक सारखं साहित्य घ्यायचं एकसारखं मोजून घ्यायचं म्हणजे तुमचे पापडसुद्धा एकसारखे जाड पातळ होतील तुम्हाला किती जाड पातळ हवे आहे ना त्या पा प्रमाणे तुम्ही बॅटर टाका तर मी ते दोन चमचे टाकलेले आहे मला थोडेसे जाड हवे होते या पे पेक्षा पण तुम्ही पातळ बनवू शकता एक चमचा टाकलं तरी पापड निघतात अशा प्रकारे हे आपल्याला चाळणीत ठेवून आणि झाकण ठेवायचं आहे आणि तीस सेकंदर फक्त ठेवायचे आहे खूप फटाफट होतात पापड याला वेळ लागत नाही तर बघा पापड अशा प्रकारे वाफला पाहिजे आणि आता आपण हा काढून घेऊ आणि लगेचच दुसरी डिश पण तयार करून ठेवलेली आहे ती पण लगेच आपल्याला ठेवून घ्यायची आहे म्हणजे डिश तयार करून ठेवायच्या पाच ते सहा डिश करायच्या म्हणजे पापड पण फटाफट होतात किंवा मोठं पातेलं तुम्ही ठेवलं आणि मोठी चाळणी जर ठेवली ना तर तुम्ही चार ते पाच डिश एक साथ ठेवू शकतात तर बघा अशा थंड झाल्यानंतर आपल्याला अशा सुरीने किंवा मी सुई घेतली आहे बारीक अशी तर त्यांनी ह्या कडा आधी मोकळ्या करून घ्यायच्या आणि पापड काढून घ्यायचा आहे खूप फटाफट निघतात वेळसुद्धा लागत नाही तर तुम्ही बघा अशा पद्धतीचे आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे आहे कलर तर खूपच छान आलेला आहे आणि असे नॅचरल कलरचे च पापड हे पौष्टिकसुद्धा असतात आणि खायलाही सु चांगले लागतात वेगळे कलर तुम्हाला टाकायची सुद्धा गरज नाही तर बघा आता हे पापड माझे आता तयार झालेले आहे असेच सर्व पापड आता आपण करून घेऊ आणि हे आपण पंख्याखाली सुकवणार आहोत आपल्याला बाहेर उन्हात वगैरे टाकायचे नाही उन्हात हे सुकवायचेच नाही आधी आपल्याला सावलीतच सुकवायचे आहे म्हणजे पंख्याखाली सुकवा म्हणजे जे कलर आहे ना ते उडणार नाही नॅचरल कलर जशाच्या तसे राहतील तर हे मी दिवसभर पंख्याखाली सुकवले आणि रात्रीचे पण परातीत काढून पंख्याखाली सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी त्याला कडकडीत असं ऊन आपल्याला देऊन घ्यायचं आहे म्हणजे आपले पापड वर्षभर टिकतील एकच ऊन द्यायचं खूप जास्त पण ऊन द्यायचं नाही नाहीतर त्याची चव जाते तर बघा अशा पद्धतीने सर्व पापड मी आता हे करून घेतलेले आहे दुसऱ्या दिवशी एक ऊन दिल्यानंतर अशा पद्धतीचे पापड आपले तयार झालेले आहे हे बीटचे आहे टमॅटोचे आहे पालक आणि पांढरे असे चार कलरचे मी हे पापड केलेले आहे आता आपण हे तळून बघूया आता मी तुम्हाला बीटचा दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असा पापड फुगलेला आहे आपला आणि कलर तर खूपच छान आलेला आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीचा पण बघूया हा पालकचा आहे तर पालक तळल्यानंतर कलर चेंज होतो थोडासा पण खायला खूप छान लागतो एकदम पौष्टिक असा हा पापड आहे आणि टमॅटोचा आहे हा टमॅटोचासुद्धाच आंबट मस्त लागतो अशा पद्धतीने सर्व पापड मी आता तुम्हाला तळून दाखवलेले आहे खूप छान असे फुललेले आहेत तर याच्यात मी थोडंसं तेल कमी घेतल्यामुळे माझे जास्त फुलले नाही पण फुल तेल जर तुम्ही घेतलं ना तर खूप फुकतात छान तर अशा पद्धतीचे मी हे चार प्रकारचे पापड आता तुम्हाला मी करून दाखवलेले आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा म्हणजे पुढचे कुठलेही ज्या नवीन रेसिपी येतील ना ते सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील तर आता हे तोडून दाखवते बघा किती कुरकुरीत झालेले आहे आणि तेलसुद्धा ह्या पापडांना खूप कमी लागतं अशा पद्धतीचे पापड तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद